हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या डेली ब्लॉगमध्ये. तर आजची माझी सकाळची सुरुवात रांगोळीपासून केलेली आहे. मी सिंपल काढलेली आहे रांगोळी, जास्त पण अशी हेवी काढलेली नाही आहे. तर कशी काढली त्यात कलर भरणार आहे पुढे मी, ते तुम्हाला दिसतील कशी आहे ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. चकलीचं पीठ मिक्स करतो आता. चकल्या आताच करायच्यात. आणि इथे करंजीचं पण सारण झालेलं आहे. गवारची भाजी केलेली आहे, चपाती केलेली आहे. आता चकल्या आणि करंजी करायची आहे. फक्त आता मग अनारसेच राहिलेले आहेत. जरा बाहेर बघू, बाहेर काय चाललं आहे. रांगोळी पण आज पण नॉर्मलच काढलेली आहे सकाळीच. ही बघा इथं कालची. मला बघितलं नाही तर लगेच पळून येत आहे. काळू काय झालं? चल चलो, रांगोळी खराब करू नकोस, रांगोळीवर पाय देऊ नकोस. चल आत मध्ये बघू कसं जातोस बघू. चल तू, चल काळ्या, चल चल. तिकडून गेलास? वा हुशार. किचनच्या डोअरनी तर गेलास का? चल. मम्मी म्हणतात तो मुद्दाहून माझी रांगोळी खराब करतो. भूक लागली तुला? चकली करतोय आम्ही आता. काकूच चालूच आहे वाटतं. काकूच जास्त मोठे मोठे नाही वाटत नाही. झाल्या तर तांदूळ चकल्या करून खूप भारी झालेलं आहे. एकही चकली तुटलेली नाही आहे आमची. आणि खूप क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला तर मी दाखवते चेक करून क्रिस्पी झाल्या आहेत. क्रिस्पी झालेले आहेत. खायला पण खूप क्रिस्पी लागतात. पुराची करंजी आहे पण तळून झालं की मी दाखवते कसे लेअर सुटतात त्याला. हे बघा, मम्मीने पण पुढ्याच्याच केल्यात करंज्या. पण मम्मीने ह्याच्या केल्यात, मैद्याच्या केलेल्या आहेत. रव्याच्या केल्यात. ह्या लगेच तळायला लागतात. अर्धा झाले की लगेच तळून घ्यायच्या म्हणजे सुकत नाही. ते लगेच वर तळायला काही देत नाही. चांगलं टेचून घ्यायचं पीठ असं, म्हणजे एकदम लेअर असे छान पडतात करंजीला. हे रव्याचं पीठ केलेलं आहे, मैद्याचं नाहीये. सकाळीच पळून ठेवलेलं आहे पीठ. ते
तेलाची मोहन घालू आणि बघा ही कशी चपाती केलेली आहे, एकदम ची पातळ चपाती करायची आहे बघा, अशी पूर्ण पातळ झाली पाहिजे, अशा दोन करायच्या. आता एक मी केलेली आहे, एक आता टेस्ट चांगली आणि नंतर लाटून घेते. हे बघा हे मम्मींनी, ह्याला काय म्हणतात मम्मी, साजूक तूप आणि कॉर्न वितळून घ्यायचं आणि त्यात कॉर्नफ्लोअर टाकून पेस्ट बनवून घ्यायची. जे आपण चिटकवायला कशी पेस्ट बनवतो तशी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती, ती लावायची आपल्याला चपातीवरती आणि नंतर ते दोन चपाती एका एक ठेवून ते तुम्हाला दाखवणार आम्ही कसं करायचं कसं नाही ते. हे बघा हे असं लावायचंय तूप आहे आणि कॉर्नफ्लावरच पेस्ट केलेली आहे. सगळीकडे अख्ख्या चपातीला लावायचंय. पहिल्या चपातीला आपण लावलेलं आहे, आता ही दुसरी चपाती पण त्याच्यावर टाकायची आणि त्यालाही लावायचे, चांगलं पसरून घ्यायचं, सपाट लावायचे. दाट लावून जरा पूर्ण सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे. आळूवडीसारखा असा गट्ट रोल कर त्याचा. प्रेस कर चांगलं. हां प्रेस करायचं प्रत्येक गडीला चांगलं. याच्या दोन्ही बाजूचं एक काढून टाकायचं जरा कणकेट टाके लाट्या, अशा लाट्या सुकू द्यायच्या नाहीत, पातेले टाकून दे लाट्या लगेच झाकून ठेवायच्या. अशी घेतलेली आहे आपण, ही अशी उभीच ठेवायची आणि हे एकाच बाजूने लाटायचं, पलटी करायचं नाही त्याला. हे पुढचे पदर आहे ते असे जाड राहून द्यायचे, मध्येच पातळ करायचं. चोपून अशी लाटायची, त्यानंतर दूध लावून घ्यायचं कडीने. आता ह्यात सारण भरायचं मध्ये. असं चौकोनी आकार द्यायचा त्याला. हे मध्ये प्रेस करायचं, इथं वर दाबायचं नाही, पदर सुटतात मग तळले की. अजून एक दाखवते रे, हे पाहिजे अशी
अळूमोडी सारखी लाटी आहे आता ही, तर ही अशी उभी ठेवायची, थोडीशी प्रेस करायची आणि एक तळून दाखवते मी तुम्हाला लगेच. एकाच बाजूने लाटायची आणि पुढचा जो भाग आहे त्याचा तो असाच राहिला पाहिजे, असा म्हणजे ते पदर आपोआप सुटले जातात. दूध लावून घेतलं आता कडांना. तळून दाखवते अशा मध्यमाच्या वर छान तळून घ्यायच्या गुलाबी रंगावर. हे बघा तळल्यावर अशा दिसत पुडाच्या करंजी गरम गरम आहे, खूप भारी लेअर पडले ते बघा.